कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब। माननीय गणेश तडके यांच्या वाढदिवसानिमित्त झाली गरजू रुग्ण व गोरगरिबांसाठी आरोग्य तपासणी, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। ओबीसी फाउंडेशन इंडियाचे विदर्भ अध्यक्ष युवा नेते श्री गणेश वागजी तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्ण व गोरगरिबांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन पुणे हिंजवाडी फेज 3 भोईरवाडी वेदांत हॉस्पिटल येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अनिल पान संबाळ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी युवा नेते श्री निलेश भोईर, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे, अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी जवळजवळ 60 ते 70 रुग्णांची मोफत हिमोग्लोबिन, बीपी, शुगर, नेब्युलायझर व ब्लड टेस्ट तपासणी करण्यात आली। यावेळी मोफत औषध व फळांचं व मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं। तर या प्रसंगी डॉक्टर शाहिल स्वामी यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी शिवसेना युवा नेते श्री गजानन सोनुने यांनी उपस्थितांचे स्वागत देखील केलं, तर कार्यक्रमाचे आभार गुणवंत शिंदे यांनी मानले। व माझे बाबा बबुरावजी महाराज तडसे आजपर्यंत गोरगरिबांसाठी सेवा करत आले, अनाथांना आश्रय दिला। तसेच माझ्या मनात काय विचारला की माझ्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांसाठी व गोरगरिबांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुणे। तसेच मला मार्गदर्शन करणारे डॉक्टर अनिल पानसंबळ सर, डॉक्टर चिरसेन स्वामी सर व माझे मित्र प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, हिंज।